आजचा व्हिडिओ खास सिनियर सिटिझन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी, कारण ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी आणि कल्याणासाठी सरकारने लागू केलेल्या मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन ॲक्ट 2007 म्हणजे आईवडील आणि ज्येष्ठ पालक किंवा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 सविस्तर माहिती यात असणार आहे. 29 डिसेंबर 2007 रोजी पार्लिमेंटद्वारा पास करण्यात आलेला हा कायदा काय आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या तरतुदी कोणत्या, देखभाल खर्चासाठीचा अर्ज कसा भरायचा, हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत. हा कायदा मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या पुढाकाराने अंमलात आणलेला आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने दिनांक 23 जून 2010 अधिसूचनेद्वारे नियम पारित केलेले आहेत. कायद्यानुसार फक्त तेच ज्येष्ठ नागरिक किंवा पालक त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल खर्च क्लेम करू शकतात जे स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेतून किंवा स्वतःच्या कमाईतून स्वतःची देखभाल करू शकत नाही. कायदा वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि पालकांना लागू होतो, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा पालक त्यांची 18 वर्ष पूर्ण असलेली मुले किंवा नातवंड आणि जर मुले नसतील तर 18 वर्षांवरील नातेवाईक जे त्यांच्या मालमत्तेचा वापर करत आहेत किंवा मालमत्तेचा वारसा घेऊ शकता अशांच्या विरोधात देखभाल अर्ज दाखल करू शकतात. देखभाल खर्च किंवा मेंटेनन्समध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय गरजांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या जीवन आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी हा कायदा म्हणजे एक सोपी, वेगवान आणि स्वस्त यंत्रणा आहे. हा कायदा भारताचे नागरिक, भारताबाहेर राहणारे भारताचे नागरिक, जम्मू काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतभर लागू करण्यात आलेला आहे. कायदा जाणून घेण्यापूर्वी काही व्याख्या तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, ज्या आता स्क्रीनवर डिस्प्ले होत आहेत. कृपया व्हिडिओ पॉज करून त्या अवश्य वाचा. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा कायदा सांगतो की अशी व्यक्ती जी ज्येष्ठ नागरिकाची नातेवाईक आहे, तसेच त्या व्यक्तीकडे पुरेशी साधनं असून त्याचा ज्येष्ठ नागरिकाच्या मालमत्तेवर ताबा आहे, किंबहुना मालमत्तेचा वारसा त्याच्याकडे असेल, तर अशा व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करावी. मुले किंवा नातेवाईक यांचे कर्तव्य आहे की आई आणि वडिलांच्या अथवा घरातील वयोवृद्धांच्या गरजा भागवणे, जेणेकरून ते सामान्य जीवन जगू शकतील. जर अशी मुले किंवा नातेवाईक त्यांचे पालक किंवा ज्येष्ठ नागरिक सांभाळत नसतील तर पालक अथवा ज्येष्ठ नागरिक या कायद्यान्वये स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाची मदत घेऊ शकतात. असे पालक किंवा ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणासमोर अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल आणि इतर सवलतींचा दावा करू शकतात. असा अर्ज ज्येष्ठ नागरिक किंवा पालक स्वतः दाखल करू शकतात किंवा अशी व्यक्ती अक्षम असल्यास इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या कोणत्याही नोंदणीकृत संस्थेद्वारे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अथवा संबंधित जिल्ह्यातील विभागाचे विभागीय अधिकारी महसूल तथा अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांच्याकडे अर्ज दाखल केला जाऊ शकतो. जिल्ह्यानुसार पीठासीन अधिकारी, अपील अधिकारी आणि देखभाल अधिकारी या कायद्याअंतर्गत नेमलेले असून त्यांच्यासमोर अर्ज सादर करावा लागतो. तुमच्या जिल्ह्यातील हे अधिकारी कोण व त्यांना संपर्क कसा करायचा, तसेच देखभाल खर्च प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज कसा भरायचा याची माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात आहे, त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य बघा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर न्यायाधिकरण प्रतिवादी मुले किंवा नातेवाईकांना नोटीस जारी करून त्यांना त्यांचे उत्तर देण्यासाठीची वेळ देऊ शकते. ती वेळ असेल अर्ज मिळाल्यापासून पुढील 90 दिवस आणि गंभीर परिस्थितीत अतिरिक्त कालावधी म्हणून ॲडिशनल 30 दिवस. प्राप्त झालेल्या अर्जावर ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे सुनावणी घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येतो. न्यायाधिकरणास योग्य वाटेल असे आदेश पारित करून देखभाल खर्चाची रक्कम निश्चित करण्यात येते, जी कायदा कलम 9(2) प्रमाणे 10,000 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. अर्ज निकाली काढून न्यायाधिकरण देखभालीसाठी मासिक भत्ता देण्यासंदर्भात अशा मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने ऑर्डर काढेल, जिथे देखभाल खर्चाची रक्कम ऑर्डरच्या तारखेपासून देय असेल. जर अशी मुले किंवा नातेवाईक ज्यांना भरण पोषण किंवा देखभाल खर्च देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यांनी पुरेशा कारणाशिवाय न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन केले नाही तर न्यायाधिकरण त्यांच्याकडून दंड आकारण्याच्या पद्धतीने देय रक्कम वसूल करण्यासाठी वॉरंट जारी करू शकतो आणि अशा व्यक्तीला संपूर्ण किंवा प्रत्येक महिन्याच्या देखभाल खर्चाच्या कोणत्याही भागासाठी किंवा दाव्याच्या खर्चासाठी कारावासाची शिक्षा होऊ शकते, कारण
कायद्याअंतर्गत पालकांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना 3 महिनेपर्यंत तुरुंगवास अथवा 5,000 रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोन्हीही शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक देखभालीसाठीचा अर्ज ते ज्या जिल्ह्यात राहतात किंवा जिथे त्यांचे शेवटचे वास्तव्य होते त्या जिल्ह्यातून अथवा त्यांची मुले किंवा नातेवाईक ज्या जिल्ह्यात राहतात तिथून करू शकतात. मित्रांनो, अर्ज कसा भरायचा हे बघण्यापूर्वी कोणाकडे तो सादर करायचा हे जाणून घेऊ. सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणते अधिकारी नेमलेले आहेत याची माहिती मिळते. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून या वेबसाईटवर आल्यानंतर सिनियर सिटीजन मेन्यूवर क्लिक करा. आता या स्क्रीनवर ट्रिब्युनल या ऑप्शनवर क्लिक करा. याच पेजवर ॲप्लिकेशन फॉर मेंटेनन्सच्या लिंकवर क्लिक करून देखभाल खर्च मिळवण्यासाठीचा अर्ज तुम्हाला डाउनलोड करता येईल. तसेच इथे प्रेसिडिंग ऑफिसर म्हणजे पीठासीन अधिकारीच्या मेन्यूवर क्लिक केले तर राज्यातील प्रत्येक जिल्हा जिल्ह्यातील तालुक्यानुसार अधिकाऱ्यांची पदे आणि संपर्कासाठी फोन नंबर तुम्हाला मिळतील. याच प्रकारे ॲपलेट ऑफिसर म्हणजे अपील अधिकाऱ्याची माहिती मिळते व मेंटेनन्स ऑफिसर म्हणजे देखभाल अधिकाऱ्यांचीही माहिती जिल्ह्यानुसार या ठिकाणी तुम्हाला मिळते. आता बघूया ऑफलाईन अर्ज कसा भरायचा. अर्ज डाउनलोड किंवा प्रिंट करण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा अर्ज ज्येष्ठ नागरिकांना 4 स्टेजेसमध्ये भरायचा असतो. पहिली स्टेज, ज्येष्ठ नागरिकांची स्वतःबद्दलची माहिती. दुसऱ्या स्टेजमध्ये ज्याच्या विरोधात अर्ज फाईल करायचा आहे, जसे मुले, नातवंड किंवा नातेवाईक, थोडक्यात प्रतिवादी व त्यांची विचारलेली माहिती. तिसऱ्या स्टेजमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मुलांची, जोडीदाराची आणि प्रॉपर्टीची सर्व माहिती भरावी लागेल. आणि चौथ्या स्टेजमध्ये ज्येष्ठ नागरिक अर्जदाराचे डिक्लेरेशन. सर्वप्रथम संपूर्ण नाव आणि पत्ता या ठिकाणी भरा. पत्त्यामध्ये शहर, राज्य, पिनकोड, वय, जेंडर आणि राष्ट्रीयत्व भरणे आवश्यक असेल. त्याखाली नोकरी कुठे करत होतात किंवा शेवटचे प्रोफेशन काय होते त्याबद्दलची माहिती भरून त्याद्वारे कमावलेला शेवटचा पगार किती होता ते देखील भरा. आता इथे ज्याच्या विरोधात अर्ज फाईल करायचा आहे म्हणजे प्रतिवादी मुलं, नातवंड किंवा नातेवाईक, त्यांचे संपूर्ण नाव आणि पत्ता भरा. तुमचे प्रतिवादीशी नाते काय ती माहिती भरून त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन काय म्हणजे ऑक्युपेशनबद्दल माहिती द्या. जर त्याच्या उत्पन्नाबद्दल काही अंदाज असेल तर तो या ठिकाणी भरा. व त्याखाली प्रतिवादीच्या कुटुंबातील किती व्यक्ती त्याच्यावर अवलंबून आहेत ती माहिती द्या. यानंतर अर्जदाराच्या मुलांचा तपशील, वैवाहिक जोडीदाराचा तपशील म्हणजे ती व्यक्ती मयत आहे, वेगळी राहते किंवा अर्जदारासोबतच राहते. तसेच कोणत्याही वैद्यकीय आहारावर आहात का. नंतर कोणकोणती मालमत्ता नावावर आहे. जी मालमत्ता आहे त्याद्वारे काही उत्पन्न होत असेल तर ते या ठिकाणी भरा. मालमत्ता सोडून दिलेली आहे किंवा नाही त्याची माहिती. तसेच एखादी मालमत्ता ट्रान्सफर केली असेल तर येस किंवा नो ऑप्शन सिलेक्ट करून त्याखाली त्या मालमत्तेचा तपशील भरायचा आहे. आता आहे शेवटची स्टेज, जिथे मी माझ्या स्वतःच्या उत्पन्न, बचत किंवा मालमत्तेतून स्वतःची देखभाल करण्यास असमर्थ आहे, म्हणून प्रतिवादीकडून देखभाल आणि समर्थन आवश्यक आहे या डिक्लेरेशनवर ज्येष्ठ नागरिक अर्जदाराला वाचून सही करावी लागेल. अर्ज संपूर्ण भरून तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसोबत संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करता येईल. तर मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.